सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्व गुण दोषासह स्वीकारून त्याला ताकद देण्याचे काम केले, त्यामुळेच आता हा बदल दिसत आहे। आता सर्व गावांमध्ये आम्ही बरोबरीला आहोत। कडेगावसारख्या शहरामध्ये 20 वर्षापासून आम्हाला सत्ता नव्हती, आता तिथेही भाजपाचा नगराध्यक्ष आहे। भाजपमध्ये सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करून दाखवले। हे सर्वसामान्य दीनदुबी कष्टकरी जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी होते म्हणूनच शक्य झाले। त्यामुळेच पुढेही अशीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले। ते तोंडोली तालुका कडेगाव या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भाजपा पक्षप्रवेश व प्रमोद मोहिते यांच्या जन्मदिवस अभिश्रचिंतन कार्यक्रमावेळी बोलत होते। यावेळी भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे, सरपंच जालिंदर कुंभार, सुनील मोहिते, प्रमोद मोहिते, सर्जेराव मोहिते, भगतसिंग मोहिते, जुबेर बागबान, भीमराव बाबा मोहिते, शिवाजी हजारे, हिंदूराव मिस्त्री, हनुमंत मोहिते, रफिक बागबान, रामचंद्र सोनताटे, अंकुश राऊत, शिराज मुलाणी प्रमुख उपस्थित होते। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विजय घोरपडे, विशाल मोहिते, नाथा मोहिते, नितीन मोहिते, लक्ष्मण मोहिते, सुभाष मोहिते, दशरथ मोहिते, रोहन मोहिते, संदीप मोहिते, दत्तात्रय धुलुगडे, जालिंदर धुलुगडे, महेश धुलुगडे, तुषार मोहिते, कृष्णत मोहिते, महेंद्र मोहिते, सुशांत मोहिते, बसंत मोहिते, धनाजी महापुरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी हिराजी मोहिते, पुरुषोत्तम मोहिते, विष्णू मोहिते, केशव मोहिते, दत्ता शेठ मोहिते, अनिल मोहिते, विकास मोहिते, अहमद अली बागबान, राजू मोहिते यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। तोंडोली तालुका कडेगाव येथील काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजपामध्ये प्रवेश देताना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सोबत अशोक साळुंखे, सुनील मोहिते, प्रमोद मोहिते, भगतसिंह मोहिते यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते। परवेश तांबोई, 7 स्टार न्यूज, कडेगाव।